पनामा पेपर लीकच्या माध्यमातून जगातल्या बड्या आसामींची काळी संपत्ती जगासमोर आलेल्या 1.5 वर्ष उलटत असतानाच आणखी एक मोठा गौप्यस्फोट झाला. यावेळी इंटरनॅशनल कॅसोटियम ऑफ इन्व्हेस्टिगेटिव्ह एजन्सी या संस्थेनं केमन आयलंड नावाच्या एका बेटावर एका खासगी कंपनीचे 1,34,00,000 पानांचं रेकॉर्ड लीक केलं. या कागदपत्रांवर अनेक महत्त्वाच्या व्यक्तींनी केमन आयलंडमध्ये 1,000,00,000 संपत्ती लपवल्याचं पुढं आलं. यात इंग्लंडची राणी एलिझाबेथ यांच्या 1 कोटी पाऊंडच्या खासगी संपत्तीचाही समावेश आहे. याशिवाय अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या सरकारचे व्यापार मंत्री विल्बर रॉस यांचे रशियातील प्रतिबंधित कंपनीशी आर्थिक संबंध असल्याचं उघड झालं. एका भारतीय वृत्तपत्रानं दिलेल्या माहितीनुसार यामध्ये 714 भारतीयांची नावं आहेत. 10 महिन्यांपासून या कागदपत्रांची छाननी सुरू असून अद्याप सगळ्या कागदपत्रांची छाननी पूर्ण झालेली नाही, त्यामुळे येत्या काही दिवसात आणखी मोठे गौप्यस्फोट होण्याची चिन्ह आहेत.